नमस्कार मी प्रसन्न जोशी साम टी व्ही सकाळ माध्यमसमूह आणि गरजे मराठीच्या संयुक्त विद्यमानं ग्लोबल महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत ग्लोबल महाराष्ट्र हा आपला एक प्रयत्न आहे की ज्याद्वारे जगभरातल्या विविध भागांमध्ये वसलेले आणि तिथे आता कर्तृत्व गाजत असलेले असे जे मराठी लोक आहेत त्यांची ओळख आपल्या मराठी जनांना व्हावी त्यानिमित्तानं एक प्रेरणा मिळावी यासाठीचा आपला हा एक अभिनव उपक्रम म्हणजे गरजे मराठी आणि सकाळ माध्यम समूहाचा ग्लोबल महाराष्ट्र हा कार्यक्रम आतापर्यंत या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर लोक येऊन गेलेले आहेत ज्याच्याबद्दल अनेकदा आपण बोललेलो आहोत कौतुक केलेलं आहे आणि आपापल्या क्षेत्रातले ते दिग्गज आहेत आज ज्या व्यक्तीशी आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीशी मी ओळख करून द्यायची गरज नाही कारण त्या व्यक्ती जी आपल्यासोबत आहे तिची बहुधा ओळख तुम्हाला इतकी असेल की तुम्ही सांगाल की मीच तुमच्यापेक्षा जास्त सांगेन असं तुम्ही कदाचित मला म्हणाल त्यामुळे मी ती ओळख नाही करून देणार मी फक्त सांगणार आहे आपल्यासोबत आहेत महेश काळे आणि त्यांना आपण काय म्हणूयात आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकचे रॉकस्टार महेश काय आपल्यासोबत आहेत त्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये आणि महेश खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून कारण तुम्ही भारतात येता तेव्हा घोड्यावरच असता कारण तुमचे सलग कार्यक्रम असतात त्याच्यात तुमचे वर्कशॉप्स चालू आहेत ते ऑनलाईन पण चालू आहेत ऑफलाईन चालू आहेत त्यात तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे त्यासाठी पहिल्यांदा आभार आणि महेश मी माझ्यासमोर आव्हान असं या इंटरव्ह्यूचं मी जसं मगाशी प्रेक्षकांशी बोलताना म्हणालो की मी शास्त्रीय संगीतामधले महेश काळे मग त्यांनी कसं गायन मग त्या गायनाचा रियाज वगैरे हे सगळं भरपूर वेळा तुम्ही बोलून झालेलं आहे मला काहीतरी वेगळं शोधायचं आहे तर मगाशी आपण जस्ट वॉर्मिंग अप म्हणून जे बोलत होतो मला त्याच्यातला मुद्दा घेऊनच मी पुढे जातोय आजच्या काळामध्ये की जेव्हा क्रिकेटचे फॉर्मॅट ट्वेंटी ट्वेंटी आहे आमच्या न्यूज फील्डमधला फॉर्मॅट हा फास्ट न्यूजचा आहे मोठे सेगमेंट्स आता नाही बघत कोणी फास्ट न्यूज बघतात अशा वेळी शॉर्ट्स अटेन्शन स्पॅनच्या या काळामध्ये महेश काळे स्वतःला रेलेव्हंट कसं ठेवतात आणि या पिढीशी जोडून कसं घेतात जे तुम्ही मला सांगत होता त्या तिथूनच आपण सुरू करूया खरं तर मी कसा जोडून घेतो म्हणण्यापेक्षा नवीन पिढीनी स्वतःने मला जोडून घेतलेला आहे कारण कट्यार काळजात घुसली हा चित्रपट जेव्हा आला त्याच्यानंतर तो सगळ्या लोकांच्या घराघरात जाऊन पोचला आणि आधी आजी आज आजोबा आईवडिलांनी काही बाबतीत जोर धरून मुलांना घेऊन गेल्यानंतर पुढचं दुसरा आणि तिसरा प्रयोग बघण्यासाठी मुलं आईवडिलांना जोर धरून घेऊन जायला लागले त्यामुळे ती नकळत त्यांच्याशी नाळ माझी आपली आपण जोडली गेली आहे तसं पाहायला गेला तर पण ती का जोडली गेली असेल तर मला असं वाटतं की त्याचं कारण कदाचित असं असेल की एरवी शास्त्रीय संगीत म्हणाल्यानंतर एक त्याचं रूढार्थाने एक चित्र असतं आणि ते चित्र कुठेतरी ह्या चित्रपटांनी म्हणा किंवा आमच्या कार्यक्रमांनी थोडंसं बदल बदललं आणि त्याच्यामध्ये त्या तरुण पिढीतल्या सगळ्या श्रोत्यांना असं वाटलं की हा आपल्यातलाच एक आहे आणि हे आवडेल आप आपल्याला आवडेल असं आहे जर तुम्ही पाहिलं तर कट्यारची गाणी का काही गाणी पूर्वीच्या नाटकातली माझ्या अभिषेकी बॉननी संगीतबद्ध केलेली आहेत काही शंकरजी शंकर, शंकर हेसान लॉय यांचं संगीत आहे पण ती सगळी जी गाणी आहेत ती त्याची प्ले लेंथ तुम्ही पाहाल तर ती तरुण पिढीच्या आयपॉड किंवा तत्सम त्यांच्या डिव्हाइसवरती बाकीची गाणी जितक्या वेळेस चालतील तितक्या वेळेसच आहे त्यामुळे तीन ती ते पाच मिनटामध्ये गाणं जसं एरवी ॲडलचा येऊ शकतं ब्रुनो मार्सचं येऊ शकतं अरिजित सिंगचं येऊ शकतं दिदींचं येऊ शकतं त्याच लेंथची शास्त्रीय संगीतावरती आधारित गाणी आली आणि मला असं वाटतं त्यामुळे ते एक कुठेतरी बेट म्हणतात mm. तसं दे गॉट बेटेड mm. त्यामुळे बदल तर तुम्ही जी दोन उदाहरणं दिली क्रिकेट त्याची मर्यादा पाच दिवसापासून काही तासांवरती आलेली आहे किंवा तुम्ही न्यूज मी पाहतो आपल्या न्यूज त्या पूर्वी विस्ताराने जसे सांगायचे तर पूर्ण कार्यक्रमामध्ये आता काहीतरी पन्नास आणि शंभर अशा न्यूज तर कुठेतरी बदल दिसला लोकांना म्हणजे बदलाची सवय किंवा पेशन्स थोडासा ह्या फास्ट पेस्ट लाईफमध्ये कमी झाला आहे असं म्हणूयात तर पेशन्स ठेवण्याकरता वरपांगी बदल पण आतमध्ये असलेला गाभा न ढळू देता येणं ह्याच्यावरती कुठेतरी मी सातत्याने विचार करतो महेश तुम्ही जगभर फिरता तुम्ही बेस्ट आउट ऑफ यू एस आहात आणि भारतात आणि जगभरात जात असता तुम्ही वर्कशॉप सुद्धा घेत आहे मला एक अशा स्थित्यंतराबद्दल तुमचं मत हवं आहे की एक काळ होता की ज्यावेळी रसिका मायबाप आणि मग आश्रयदाते असायचे मग त्यालामध्ये कोणती निगेटिव्ह कनोटेशन नाही खरंच आश्रयदाते असायचे त्यांच्या वाड्यांमध्ये कोठींमध्ये असे कार्यक्रम व्हायचे नंतर कुठेतरी जाहीर कार्यक्रम पण एकूणच बेतासबाद अशी स्थिती होती आज मात्र तुम्ही जी पिढी द डॉन ऑफ तुमची पिढी आहे या पिढीने मात्र त्याच्यामध्ये एकाच वेळी प्रोफेशनलिझम आणलेला आहे त्याच्यामध्ये इव्हेंट्समधला सोफिस्टिकेशनसुद्धा आणलेलं आहे आणि परफॉर्मन्स मात्र तोच आहे मूळ बेस त्याचा तोच आहे जो परंपरेने तुम्हाला दिलेला आहे तर या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता हा बदल तुम्ही स्वतः कसा आणला पाहिला पचवला एक तर मी माझं शिक्षण इंजिनिअरिंगचं आहे आणि त्याच्यानंतर मी अमेरिकेत गेलो यू सी सँटा बारबराला आधी मल्टीमिडिया इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करायला त्यानंतर इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये मी एक मास्टर्स सँटा क्लॅरा युनिवर्सिटीत केलं त्यामुळे मुळातच जे प्रोफेशनलिझम तुम्ही म्हणताय तो, तो प्रोफेशनलिझम मी एज्युकेशन मधला बघितला आणि दे रन इट ॲज अ प्रॉफिटेबल बिझनेस का तर त्याच्यातनं कुठेतरी स्केलेबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी या दोन्ही गोष्टी येतील आणि मला असं वाटतं की आपल्या अभिजात कलेसाठी हे दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत सस्टेनेबिलिटी का तर हजारो वर्ष परंपरा चालली आहे ती हजारो वर्ष पुढे टिकण्याकरता त्यातलं ज्ञानार्जन असेल अर्थार्जन असेल किंवा मगाशी बोलल्याप्रमाणे नवनवीन प्रयोग हे केले हे केले गेलेच पाहिजेत असं मला वाटतं की त्याला काही पर्याय नाही कारण प्रत्येक सोशल चेंजला उत्तर देणारा एक त्या त्या काळातला प्रयोग होत गेला म्हणजे अगदी तुम्ही पाहाल तर पूर्वीच्या काळात प्रमुख वादक जे असायचे ते पुढे बसायचे आणि त्यांचे साथसंगत करणारी लोकं मागे बसायची आणि मी ऐकलं आहे त्याप्रमाणे एक किस्सा तुम्हाला सांगतो रविशंकरजी पंडित रविशंकर सितार वाजवत होते आणि त्यांचं सिताराची तार तुटली स्टेजवर असताना तर तार तुटलेली तार त्यांना परत रिस्ट्रिंग करताना अब्बाजींना त्यांनी सांगितलं उस्ताद अल्लारखा खासाहेबांना त्यांनी सोलो घ्यायला सांगितलं आणि त्यावेळेलाच ते त्यांनी जे वाजवलं ते लोकांना इतकं रुचकर वाटलं की त्याच्यानंतर कुठे ना कुठे हळूहळू लोकं अशी पुढे यायला लागली त्यामुळे फॉर्मॅट प्रत्येक वेळेला काही ना काही प्रयोगातनं गोष्टी बदलत असतात हा त्यातला पहिला हेतू दुसरं तुम्ही म्हणाला ते खरं तर परफॉर्मिंग आर्ट म्हणाले ना की रसिक मायबाप हे त्याच्यात येतातच आणि त्यांच्या आपण आश्रयाशिवाय आता आश्रय कुठल्या आशीर्वादाशिवाय म्हणूयात त्यांच्या आशीर्वादाशिवाय मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट संपूर्ण होऊ शकत नाही कारण परफॉर्मिंग म्हटल्यानंतर तुम्ही एक व्यासपीठ आलं आणि तुमच्यासमोर प्रेक्षक आले श्रोते आले आणि मग श्रोत्यांपुढे तुम्ही गाताय हेच त्याचं साधं समीकरण आहे हिरवीच्या काळामध्ये स्वतःच्या स्वांतया सुखाय म्हणतात तसं करण्यासाठी रियाज तुम्ही घरी बसून करता पण जेव्हा लोकांच्या समोर करता तर कुठेतरी तुमचं त्या श्रोत्यांशी एक बांधिलकी असते आणि कुठेतरी देणं लागतं देणं ह्या अर्थाने की आता माझंच बघा मी तसं एज्युकेशन फील्डमध्ये मी मला लहानपणी बरे मार्क पडले मग ते सायन्सचं फील्ड आणि त्या गोष्टी सुरू झाल्या पण मुळातच मला असं लक्षात आलं निरनिराळ्या प्रोग्राममध्ये हे मी जेव्हा फुल टाईम करत नव्हतो तेव्हा की मला जे आवडतं करायला अत्यंत आवडतं जे मला रोज उठून आज आपण परत गाऊया असं वाटतं ते मी जेव्हा व्यासपीठावरती बसून लोकांसमोर ती कला सादर करते ती लोकांनाही तितकीच आवडते आत्ता मै आत्ता मी उडपी आणि मँगलोरचे कार्यक्रम करून परततो आहे दे परत तर उडुपीतली काही मंडळी त्यांना पुन्हा ऐकायचं होतं म्हणून परत मँगलोरला ते आले प्रवास करून आले बात आहे तर मला जे खूप आवडतंय ते लोकांना अत्यंत आहे अशी कुठलीही गोष्ट सापडणं आयुष्यात मला असं वाटतं की हे प्रमाण आहे आयुष्यात साधण्याचं तर ते जर का मला माझ्या गाण्यातल्या माध्यमातनं गवसला असेल तर मला त्या इकोसिस्टमधे राहणं खूप आवडेल तर त्या अर्थाने मला असं वाटतं की रसिक मायबाप प्रेक्षक हे खूप काय म्हणूया त्याच्यात क्रिटिकल एलिमेंट आहेत त्यातलं पण झालं काय ना की प्रोफेशनलिझम मी म्हटलो तसं एज्युकेशन सिस्टीममधनं आलं आणि कट्यारच्या यशानंतर मुळातच लोकांचं लक्ष शास्त्रीय संगीताकडे होतंच पण काही प्रमाणात वाढलं ते आता ते जर लोकांच्या लक्षात जास्ती आलं असेल तर मग कार्यक्रमाला गर्दी व्हायला लागली अनेक कार्यक्रम व्हायला लागले एका कार्यक्रमातनं दुसरा कार्यक्रम आणखीन मोठे मोठे उपक्रम घेऊन लोक करायला लागले त्यामुळे परत मगाशी सांगितलं तसं सा ते रसिकांनीच घडवलं की आमच्या हातात काय असतं की अत्यंत प्रामाणिकपणे जीव ओतून प्रत्येक गाण्यामध्ये आपण कला सादर करायची पण रसिकांनी ते उचलून धरल्यामुळे त्याच्यातलं अर्थकारण आपल्या आपण जमायला लागलं शेवटी तो सगळा आकड्यांचा खेळ असतो तुम्हाला एक्स अमाऊंट ऑफ त्याच्यात अर्थकारण साधण्याकरता त्याची काही समीकरणं बांधायला लागतात तर ती समीकरण साध्य होण्यासाठी तितकं त्या कलेकडे कले लक्ष जास्त जास्त मला असं वाटतं की दिलं जात आहे पण मग यामध्ये दर्दी की गर्दी असं म्हणजे असा असा पेस मुळात मानायचा का हाही प्रश्न तुम्ही मला म्हणू शकता पण हा दर्दी की गर्दी म्हणजे उदाहरणार्थ मी तुमची मैफल पाहत होतो की ज्याच्यामध्ये तुम्ही एक कडवं म्हटल्यानंतर समोरच्याकडनं पण तसा प्रतिसाद आणि तुम्ही तो घेत होता तुम्ही पण त्यांना सांगत होता की तुम्ही त्यांना उद्युक्त करत होता सो असं नातं असावं का क्लासिकल परंपरेमध्ये श्रवण भक्ती करत असताना मी गाणं ऐकत असताना माझं तुमच्याशी नातं कसं आहे मी कसं बिहेव केलं पाहिजे आणि तुम्ही माझ्याशी कसं केलं पाहिजे का माझ्या मते हे एक नवीन काहीतरी एक पर्व आहे महेश काळे ते आणत आहेत आणि आमच्या तरुणाईच्या आजच्या पिढीमध्ये हे असं इंटरेक्शन असू शकतं सो so, फार आपण त्याला अगदी पवित्रतेच्या कुंपणा ठेवायला नको काय म्हणाल पण मला असं वाटतं की हे कोणी ठरवायचं हे पवित्र आहे का अपवित्र आहे बरं म्हणजे सामवेदामध्ये लोक एकत्र येऊनच गायचे की हो त्यामुळे मी काही नवीन करत नाहीये बरं मी ज्या भजन परंपरेत वाढलोय वारकरी संप्रदायातल्या परंपरेत वाढले तिथे एकत्रच येऊन गातात ते मी फक्त स्टेजवर न करतोय मी वेगळं काही करत नाही मात्र वेगळं काय करतो आहे मी त्यांना शास्त्रीय रागातल्या गोष्टी गायला देत सांगतो आहे जे याच्यापूर्वी ग्राह्य मानलं जात नसावं कदाचित त्यामुळे मला हे अपवित्र आहे असं अजिबात वाटत नाही मुळात मी तुम्हाला मला काय वाटतं ते सांगतो डोळे मिटून ह्या मागचा आपला उद्देश जर पवित्र असेल तर कुठली गोष्ट अपवित्र होऊ शकत नाही हां ती अपवित्र लेखू शकतील लोक त्यांच्या त्यांच्या इंटरप्रिटेशनप्रमाणे पण ती अपवित्र होत नाही मला साधी गोष्ट आहे ज्या शास्त्रीय संगीताचा बागुलबुवा झाला आहे म्हणजे अरे बापरे ह्या लोकांनी करायचं असतं आणि आपण त्यांना नमस्कार करायचं असतं आणि निघून जायचं असतं ह्याच्यापेक्षा अरे हा आपल्यातलाच एक माणूस गातो आहे आणि आपण त्याच्याबरोबर गाऊ लागत आहेत मला सांगा एरवी नाही तर तुम्हाला आवडेल का तुमच्या पुढच्या पिढीनी शिला की जीवानी जवानी किंवा चार बॉटल व्हडका गायलेलं तुम्हाला आवडेल का आमचं घेय छंद आवडेल मग जर घेई छंद आवडेल असं जर उत्तर असेल तर मी करतो ह्याच्यात काय चुकीचं आहे हा पण एक चांगला मुद्दा आहे म्हणजे लक्षात घ्यावं लागेल आणि बिनतोड उत्त युक्तिवाद केलेला आहे जर का तुम्हाला इतरांच्या तोंडामध्ये घेई छंद रुजवायचा असेल रोळवायचं असेल तर मग त्यांच्या तोंडामधली गाणी कोणती असायला पाहिजे त्यासाठी थोडा प्रयास इथून झाला पाहिजे थोडंसं आपण त्यांच्यामध्ये जायला हवं मग ते आपल्या कार्यक्रमाला गर्दी करतील मला इथे एक एक उदाहरण मी तुम्हाला देतो चित्रपटाचं चैतन्य तामण्याची खूप छान फिल्म होती डिसायप त्यामध्ये द्वंद्व असा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्या डिसायपलवरती त्याच्या गुरूंकडनं त्या ज्या काही कोणाच्या तबकड्यात तो ऐकत असतो तर इतकं प्रेशर येतं की त्याच्या सुर सुरावट आणि मग सगळं शास्त्रीय संगीत त्याच्या भोवती असणाऱ्या एक दैवी आध्यात्मिक आणि पवित्रतेचं वलं इतकं की ऑलमोस्ट तू आता पैसा वगैरे विषय सोडूच नको तू ह्याला वाहून घेतलेला आणि खस्ताखातच पुढे आहे आणि एक क्षण असा येतो की तो त्याच्यातून बाजूला येतो मला आता त्या निमित्तानं थेट या क्षेत्रातल्याच दिग्गज व्यक्तीकडनं समजून घ्यायला आवडेल आजच्या काळात की जिकडे असंख्य कला आता विविध प्रकारे कमर्शियल होत आहेत म्हणजे कमर्शियल अशा वाईट अर्थाने घ्यायचं की नाही मला माहित नाही एंटरप्रिनर पार्ट त्यामध्ये येत चाललेला आहे मग ते चित्र पेंटिंगचं एक्झिबिशन लागणं असो आणि विक्री असो किंवा अगदी आता ते एन एफ टी पण होत चालत कशाच्या गोष्टी एन एफ टी होतात या काळाकडे तुम्ही कसं पाहता माझ्या मते आता ह्या हे सुद्धा एक शेवटचं क्षेत्र उरलंय का की ज्याच्या भोवती पवित्रता प्रेमाने बाजूला करून आता आपण व्यवहाराला समोर जावं मी पुन्हा सांगतो हे बघा किती वर्ष मागे जर तुम्ही गेलात तर असा कुठला गायक आहे जो बिदागी शिवाय गायचा कोणीच नाही त्यांची बिदागी प्रेक्षक द्यायचे का कोणी आश्रयदाता द्यायचा हा भाग वेगळा आहे पण जर सगळं सोडून गाणं करायचं आणि कशाचाही विचार करायचा नाही असं जर ठरलं तर माझ्याच अभिषेकी बुवांनी आमच्या सांगितलं होतं की, सांगित की। दुपारच्या बाराच्या भुकेला भातखंड्यांच्या बंदीशी खाऊन पोट भरत नाही बात त्यामुळे मला तर उलटं वाटतं इतकं सक्षम करावं आपण त्याला की अर्थार्जनाकडे लक्ष द्यायला लागलं नाही पाहिजे मी जेव्हा स्टेजवर जातो ते देऊळ असेल किंवा अगदी वीस हजार लोकांचं व्यापीठ व्यासपीठ असेल मी डोळे बंद केले की मी आणि तंबोरा बाकी तिसरं काही नसतं तुम्हाला दिसेल मी लोकांबरोबर असतो पण मी तिथे असतो पण त्यापेक्षा जास्त माझ्या तंबोऱ्याबरोबर असतो किंबहुना त्यामुळेच मला कदाचित ह्या सगळ्या गोष्टी करता येत असाव्यात त्यामुळे असं खरं पवित्र आहे नाही आहे हे संगीत मी मगाशी म्हणालो तसं जर तिकीट काढून श्रोता तुमच्या संगीताकरता येत असेल तर ते ट्रान्झॅक्शन आहे ना ते बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे पवित्र काय होणार नाही की तुम्ही आर नॉट ऑनरिंग दॅट बिझनेस तर ते अपवित्र होईल बरं मी विठ्ठलाचं गाताना तुम्ही पाहाल तर मी व्यासपीठावरती आता ते कदाचित प्रेक्षकांना दिसत नाही डोकं व्यासपीठावर ठेवूनच व्यासपीठा व्हायला येतो मी मी तुम्हाला कुठल्याही व्यासपीठावरती मी चपला घालून गेलेलो दिसणार नाही माझी एक प्रार्थना असते ती केल्याशिवाय मी व्यासपीठावरती जात नाही आणि व्यासपीठावरचा प्रोग्राम संपल्यानंतर मी जो माझा नमस्कार करतो तर माझ्या देवाला आणि माझ्या सरस्वतीला तो माहिती आहे हे गोष्टी लोकांना सांगण्याची गरज नसते वरपांगी दिसण्याच्या गोष्टी जर बदलल्या असतील आता मी हा थोडासा पूर्वीपेक्षा वेगळा घातलेला सदर आहे पण माझ्यावरती संस्कार त्याच दोन हजार वर्षापूर्वीच्या संस्कृतीचे आहेत मी आजही कधीही मी रियाजाला बसलो तर माझा त्या ओंकाराचीच साधना करतो जे पूर्वीचे जे भैरव यमन तोडी राग आहेत त्या रागांचीच साधना करतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे इंटेंट उद्दिष्ट माझं काय आहे सांगा ह्याच्यातलं अर्थार्जन हे उद्दिष्ट नाही आहे पण अर्थार्जन झालं नाही तर अर्थार्जन नाही म्हणून ह्याच्याकडनं पुढची पिढी लांब जायला मला नको आहे मला सांगा तुम्ही जर तुमच्या मुलांना विचारलं की एक फार छान गाणारा आहे पण तो खूप हालात गेला नंतर तुम्हाला आवडेल तुमच्या मुलांनी तसं व्हायला नाही आवडणार मग आईवडील पण त्यांना पाठिंबा देणार नाही तर मला सुद्धा मला तर असं वाटतं आहे जर पावित्र्य तुम्ही मनातनं तुमचं जे कन्व्हिक्शन आहे जे तुमच्या अभिजात कलेकरता तुमचं जे ऋण आहे ते न विसरता जर तुम्ही पिढी बदलची आजूबाजूचं सगळं बदलत असेल तर तिथे त्या बदलांच्या समोर आपली कला टिकवण्यासाठी प्रामाणिकपणे केलेला कुठलाही प्रयत्न ग्राही आहे मला वाटतं म्हणजे मैफल त्यानंतर कॉन्सर्ट म्हणजे स्वरभास्कर भीमसेन जोशी सवाई गंधर्व महोत्सव आणि कदाचित सनबर्न फेस्टिवल पण असेल की ज्याच्यामध्ये महेश काळे साधर एन एच सेवन विकेंडरमध्ये गायलो आहे मी विलक्षण पण त्याच्यात मी पुन्हा सांगतो तुम्हाला काही वर्षापूर्वी पॅ पॅन्डेमिकच्या अगोदरचं हे आहे एक माझ्या एक, एक मित्र आहे बद्री प्रसाद नावाचा तो अमेरिकेत राहतो अ पोस्ट डॉक एन जिथे यू यू डी सिटीमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे मला फोन आला अचानक मी भारतात असताना की तुला खूप वेळेला संपर्क करायचा प्रयत्न करतायत पण तू उत्तर देत नाही तर त्याचं असं कारण होतं की एन एच सेवन विकेंडरचा मला एक टेक्स्ट मेसेज आला होता आणि मी एन एच सेवन विकेंडर पाहिल्यानंतर तिथे धांगडधिंगाच होता सगळं म्हणजे बसायला खुर्च्याच नाही तिथे अनेक वेगवेगळी व्यासपीठं होती इथे जो सात्री आणि आहे तिथे आणखीन कोणतरी वाजवत आहे आणि त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत त्यांना करावं असं वाटलं आधी मला असं वाटलं की आपल्यासाठी ठिकाण नाही पण त्यानंतर मी विचार केला जर मी हे क्रॅक केलं तर तर तिथे दरवर्षी एक शास्त्रीय संगीताचा वेगवेगळा वेगवेगळा साधक जाऊन त्याची कला प्रस्तुत करू शकतो आणि पुन्हा सांगतो मांगल्य ठिकाणाचं नसतं आपल्या इंटेन्शनचं असतं नाहीतर असं काही आहे का की अमुक एका ठिकाणी गोष्टी फक्त बरोबर होतात किंवा अमुक एका ठिकाणी फक्त चुकीच्या होतात नाही तिथे इंटेन्शन येतं फक्त त्या ठिकाणचं महत्त्व नसतो त्यामुळे मी ते घेतलं म्हणजे सुरुवातीला मला कळ खा खरं सांगायचं मी साऊंड चेक करताना जे कपडे घातले होते तेच कपडे घालून बसलो बसायचं का उभं राहायचं हेही कळालं नाही कारण लोक सगळी समोरची उभी होती पण त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की आपलं इमान जे असतं ते राखायचं कसं हे मला संस्कारांमुळे माझ्या अभिषेक बुवच्या त्यांनी दिलेल्या संस्कारात माहिती आहे दोन मिनटं विचार केला तिथे जाऊन व्यासपीठावर बसलो मांडी घातली आणि प्रेक्षकांना अत्यंत प्रांजळ सांगितलं की मी बघा मी हे कपडे एरवी घालत नाही पण आता इथे बसल्यानंतर मला काय करावं कळालं नाही पण ज्या कारणाने मला इथे बोलवलं आहे ज्या अभिजात संगीताचा एक प्रतिनिधी म्हणून मला बोलवलं आहे तर त्याचं प्रातिनिधित्व करताना मला त्याच पद्धतीनं लोकांसमोर माझी कला पेश करायची मी तुम्हाला सगळ्यांना आग्रह करतो की डोळे मिटा थोड्या वेळ ते त्यांनी डोळे मिटले मी शांत रागदारीची आलापी केली त्याच्यात ते रमले आणि मग त्याच्यानंतर त्या फॉर्मॅट करताची गरज होती हळूहळू हळू एक एक गोष्टी त्याच्यात ज्या आपण म्हणूयात रूढार्थानी येत नाहीत ती कुठली तरी सिंथेटिक वाद्य त्याच्यामध्ये आली पण माझा हेतू ह्याच्यात हे काय होता शास्त्रीय संगीताकरता अजून एक ॲव्हेन्यू ओपन व्हावा कारण बघा जेव्हा परदेशातले कलाकार भारतात यायला लागतात त्या प्रमाणात जर भारतातले कलाकार परदेशात गेले नाही तर आपल्याला तुम्ही तीस हजार फुटावरनं शंभर शंभर वर्षाचा कालखंड बघत गेलात आने ना तर आपल्याला मोठा प्रॉब्लेम आहे आणि मी अनेक ठिकाणं दरवर्षी फिरतो म्हणजे तुम्ही पाहाल तर फार गोंदावल्यापासून सॅन फ्रान्सिस्को न्यूयॉर्क युरोप अशी सगळी दरवर्षात मी कुठे ना कुठे जात असतो म्हणजे कार्यक्रम जे असतात ते निरनिराळे असतात अगदी शास्त्रीय संगीत असेल सवाईमधलं अभंग संगीत असेल आपल्या आषाढी एकादशीच्या सुमारासचं किंवा गोंदावल्यातली गायनसेवा असेल त्यातनं घेऊन आत्ताच दोन वर्षापूर्वी सॅन फ्रान्सिस्को जॅजमध्ये गाणं होतं आता पंचवीस जूनला स्टॅनफर्ड जॅजमध्ये गाणं आहे तर हे करत असताना प्रत्येक ठिकाणी आता मी जॅजबरोबर का गातो तुम्हाला सांगतो त्यातलं पोट उत्तर आहे म्हणून ज्या लोकांची शास्त्रीय संगीताला यायची गुंजाईशच नाही आहे त्यांना तुम्ही काय रस्त्यावर पकडून गायला लावणार नाही गाऊ शकत मग तुम्ही येत नाही का, का, का शास्त्रीय संगीताला तुम्ही कुठे जाता तिथे जाऊन मी तुम्हाला गाठतो म्हणून मी त्या ज्या संगीताबरोबर mm. आण गातो आणि त्याच्यात गातो जर मी यमन गात असेन तर आजूबाजूची माझी कुठलीही जरी वाद्य असली तरी मी गाताना माझा निरेगम धनीचा त्याचं जे व्याकरण आहे त्याचा जो, जो मूळ गाभा आहे त्याच्यापासून दूर नाही जात तो थोडासा पॅल्पेबल म्हणून आपण लोकांना रुचकर mm. होईल असा थोडासा थो तो मोडून mm. ठेवतो पण त्याच्या मागचा उद्देश काय माझा की शास्त्रीय संगीताला न येणाऱ्या लोकांपुढे मला जर शास्त्रीय संगीत प्रस्तुत करायची जर मला त्यातला मला एक चान्स मिळत असेल तर तो करावा त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या बरं मी तुम्ही सांगताय तसं सा सवाई गंधर्वला नाही जाऊन लोकांना गायला लाव लावत माझ्याबरोबर मी सगळीकडे मला कुठे काय करायचं ह्याचं शक्यतो भान ठेवून करतो कुठलीही गोष्ट मी वाहत जाऊन करत नाही माझं ध्येय ठरलेलं आहे माझं उद्दिष्ट ठरलेलं आहे त्याकरता मला काय करायला लागेल हे मी बेतत 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 कुठलाही प्रोग्राम तुम्ही कुठलाही प्रोग्राम मला विचारा की ह्या प्रोग्राममध्ये असं का केलं तर माझ्याकडे त्याचं उत्तर आहे तुम्हाला पटेल न पटेल मला माहीत नाही पण त्याच्या मागचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आहे एक इथे मला महेश काय ना विचारा वाटेल पाश्चात्य जगतामध्ये गुणवत्ता आपण संगीत क्षेत्र जर का मानलं तर गायक उत्तम गातात सुद्धा आणि ते मिलिनेर सुद्धा असतात मल्टी मिलियनिअर असतात मला तुम्हाला विचारायचं महेशजी मग या न्यायाने म्हणजे ज्या प्रकारचं आपण आत्ताचं जग बघतो आणि तुम्ही जे सगळं प्रपोज करताय ते खरंच खूप इंटरेस्टिंग असं कॉम्पोजिशन आहे तर मग जसं शकीरा असेल लेडी गागा असेल म्हणजे मी उदाहरणं जशीच्या तशी प्लीज घेऊ नका मी तशी कंपॅरिझन नाही करत आहे ॲडल्ली असेल हे यांच्या उत्तम गाणं आणि मजबूत पैसा आणि मी लेट मी आपण पैसा हा शब्द असा घृणास्पद नको मानायला तर खरंच अशा शक्यता आता असतील का की या क्षेत्रामध्ये माणूस नीट मजबूत म्हणजे इकडे रेफरन्स फक्त थोडासा वेदनादायी रेफरन्स असा आहे की आधीच्या पिढीमधले असे अनेक जण आहेत की उत्तम आवा नाव खूप मिळालं पण आर्थिक परिस्थिती शेवटपर्यंत जरा बेताची राहिली काही वेळा तर काही जणांना नोकरी करत करत कधीतरी शेवटच्या क्षणी त्यांनी सोडली आणि मग नंतर केलं तर हे चित्र आता पाळेल का जे आम्हाला पाश्चात्य जगतात बघायला मिळतं ते बघायला मिळेल का आणि थोडंसं आगी थोडंसं तुम्हाला जरा खुश करण्यासाठी की तुम्ही तसं माहिती मिळेल व्हाल का Is ते साठ सत्तर वर्षाचं झाल्यानंतर कदाचित आपल्याला कळेल पण मी पुन्हा सांगतो पैसे बद पैशाबद्दल घृणास्पद का राहावं मला सांगा तुम्ही जे काम आता तन्मयतेने करताय ते काय फुकट करताय का आता घराचं बिल भरायला लोक काय तुमच्याकडनं वार्तापत्रातल्या केलेल्या चार टिप्पण्या घेऊन तुम्हाला सोडतायत का नाही कोणी असा माणूस नाही आहे जगामध्ये ज्याला पैसे लागत नाही हा पैसे मिळवण्याकरता तुम्ही तुमचं जे ध्येय आहे किंवा त्यामध्ये जर तडजोड केली तर ते जरूर चुकीचं आहे ते मी अत्यंत प्रामाणिक पाश्चात्य देशांमध्ये जी व्यावसायिकता आहे ती आपल्याकडे आहे भारतामध्ये दे। दे। पाश्चात्य देशांमध्ये एक पूर्ण इकोसिस्टम आहे चांगली म्हणजे आता तुम्ही पाहाल तर आपल्याकडे रॉकस्टार जे तुम्ही म्हणाल सुरुवातीला रॉकस्टार कोण असतात पाश्चात्य देशांमध्ये पिक्चरची बॅकग्राऊंड गाणारी लोक पाश्चात ह्याच्यात रॉकस्टार नसतात ही अॅडल कुठल्या पिक्चरमध्ये गायली नंतर गायली ती बॉन्ड पिक्चर मध्ये तुम्ही जी जी नावं घेतली ते त्यांच्या त्यांच्या आल्बमवरतीवलमधनं प्रसिद्धीला आलेली लोक आहेत काही जस्टिन बीबर सारखी लोक आहेत जे युट्यूबच्या सोशल मीडिया माध्यमात माध्यमातन प्रसिद्धीला, प्रसिद्धीला आले आहेत आपल्याकडे ती सिस्टीम आहे का मे साधं बघायचं की एक शास्त्रीय संगीत गाणारा मुलगा आहे अत्यंत उत्तम गातोय त्याचं पात तुम्ही सांगा मला जो तुम्हाला दिसतो मला सांगा ना कसा पोचेल तो सिस्टीम आहे का आपल्याकडे की त्याला कोणीतरी राजाशर्य दिला किंवा सांगितलं की मां तो आयुष्यभर फक्त गाणं कर नाही बरं पूर्वीची परिस्थिती नाही आज की कोणा कोणी त्याला दत्त घेईल आणि तर त्याला सोशल मीडियावरती जर पोस्ट करायला लागलं तर तुमचा प्रॉब्लेम काय लागणार त्याला बर तो कशासाठी करतोय त्याला त्याचं गाणं वाढवायचं म्हणून करतोय करू द्या म्हणजे जर चांगला उद्देश असेल तर जरूर करू द्या त्यामुळे जर आपल्याकडे ती सिस्टीम नसेल तर ती सिस्टीम बेथण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे जो मी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला सांगतो मी काय करायचा प्रयत्न करतो आहे त्या कट्यारच्या यशानंतर जे तरुण मंडळी आणि फक्त तरुण मंडळी नसते मी आत्ता काल उडपी मँगलोरला वृद्ध मंडळी पण असते आणि अत्यंत भाबडेपणाने अभंग गायल्यानंतर ती माझ्या दुप्पट असलेली लोकंसुद्धा हो नमस्कार करायला जातात मला मी करून देत नाही की मग मी स्वतः त्यांना नमस्कार करतो तर जर माझा श्रोता एक मला टिकवायचा आहे जो जुना श्रोता आहे दुसरा मला वाढवायचा आहे आता वाढवणं हे का क्रिटिकल आहे आपण एक सेपियन्स नावाचं से पुस्तक वाचलं मी त्या सेपियन्सच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की मनुष्य हा पृथ्वीतलाच्या हिस्ट्रीमध्ये अजून दात न आलेलं बाळ आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीने जर तुम्ही बघायला गेलात तर माझं जर संगीत मला पुढे टिकवायचं असेल माझ्या पलीकडे तर त्या मुलांना त्या माझ्या गाण्याची आवड लावण्याची गरज आहे इतकी की सुद्धा ती ठेवतील तर त्यामुळे मला तरुण पिढी हवी आहे तरुण पिढी त्याला जोडली गेली जुनी पिढी राहिली तर ते आपल्या पण त्याचा विस्तार होईल एक दुसरं हे आता जे टॉक सिरीज असते बघा अकॅडमिक टॉक्स असतात टॉक्स आहेत इंक टॉक्स आहेत मी मुद्दाम घेतो चार पाच वेळेलाच त्याच्यात जाऊन मी बोललो आहे का तर ज्या लोकांना त्याच्यातल्या म्हणजे झालं गाण्याच्या पलीकडे म्हणजे मनोरंजना पलीकडचं गाणं आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये खरं तर त्याची बैठक ही अध्यात्मातली आहे आणि त्याचा गाणं गाण्याच्या पलीकडे किंवा ऐकण्याच्या पलीकडे खूप जास्ती विस्तार आहे तर तो काय आहे समजावण्याकरता मी अकॅडमिक फोरम्सवरती जाऊन टॉक्स देतो मी युनिव्हर्सिटीजमध्ये इथे आय आय टीच्या एक आहे मुंबईच्याच आय आय टीमध्ये माझा एकदा इंटरव्यू घेतला होता आय आय सी बँगलोरमध्ये गेलो आहे मी हार्वर्ड स्टॅन स्टॅनफर्डमध्ये जिथे मला बोलवतील तिथे मी सर्रास जातो का तर यू शूड बी एबल टू होल्ड अँड अकॅडमिक डिस्कशन ऑफ अन एन्शंट आर्ट ते गरजेचं आहे कारण आजचा जमाना प्रूफ मागतो प्रूफ म प्रूफ नसलं तर त्यामुळे त्या, त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर तुम्हाला एंगेज करता आलं तर ती एक जोडली जाते मी मगाशी सांगितलं तसं कोलॅबरेशन का कारण जी मंड मंदल, मंडळी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला येणं शक्यच नाही त्या लोकांपर्यंत तुम्ही जा या सगळ्या पद्धतीने एक तर लोकांपर्यंत पोचायचं त्याच्यानंतर मी एम के एस एम काळे स्कूल ऑफ म्युझिक आणि म्हणजे इंडियन क्लासिकल म्युझिक अँड आर्ट्स फाउंडेशन ही जी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन हे येणारच होतो की म्हणजे आपण आतापर्यंत ऐकलं त्याच्यामध्ये आपण फार चांगल्या अर्थानं ज्याला व्यावसायिक प्रोफेशनल कमर्शियल शब्द नाहीत तो प्रोफेशनल आहे तर आपण एका प्रोफेशनल संगीत क्षेत्रातल्या क्लासिकल हिंदुस्थानी क्लासिकल संगीत क्षेत्रातल्या प्रोफेशनलचं आपण या व्यवसायाबद्दल पण त्याचवेळी संगीत साधनेबद्दलचं मत जाणून घेतलं पण हे सगळं ऐकत असताना असं कदाचित फार काही लोकांचा भ्रम होण्याची शक्यता आहे म्हणजे फक्त तुम्ही नफाच बघणार आहात का फक्त व्यवसायाच्याच पातळीला आणणार आहात का तसं नाही आहे तोच माझा पुढचा प्रश्न महेश काळेनं असणार होता कारण महेश काळे हे त्यांच्या गायकी ज्या गायकीचं स्वाभाविक एक पुढचं स्टेप हा सगळ्यांसमोर सादर करणं आणि त्याच्यातली व्यावसायिकता सुद्धा आहे पण याच्या पलीकडे महेश काळे खूप आहेत दोन संस्थांच्या माध्यमातून ते हे काम करतात त्याच्यातली एक आय सी एम ए आहे आणि त्याच्याशिवाय ते फेलोशिप्स देणं मदत करणं आर्थिक प्रत्यक्ष मदत करणं याही कामांमध्ये महेश काळे गुंतलेले आहेत आपण त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊयात सो so, महेश या दोन गोष्टींबद्दल खास करून तुमच्या दोन्ही संस्था एक तर पहिल्यांदा आय सी एम एबद्दल सांगतो कारण ती संस्था जुनी आहे नॉन प्रॉफिट पब्लिक चॅरिटी असं त्याचं इन्कॉर्पोरेशन केलेलं आहे सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये प्रामुख्याने काम करते पण पॅन्डेमिकच्या काळामध्ये बाहेरसुद्धा काम केलं तर त्या संस्थेचं उद्दिष्ट असं आहे की मी अनेक ठिकाणी गाण्यानिमित्ताने फिरायचो आणि मुळातच मंडळी जी ऑर्गनायझर्स आहेत ती पार्ट टाईम ऑर्गनाइज करत असल्यामुळे काही काही त्रुटी असायच्या परत म्हणजे कलेला कलाकाराला जो मान प्रतिष्ठा किंवा अगदी ग्रीन रूम साऊंड सिस्टीम जो एक अम्बियन्स द्यायला पाहिजे तो कदाच नेहमी मिळत नाही असं मला वाटलं बरं आता मी राहतो अमेरिकेमध्ये समजा जर तुम्ही जो आहात तुम्हाला भारतीय संस्कृतीबद्दल काही माहीत नाही तर जर जो ना मला दाखवायचं असेल की माझं भारतीय संगीत कसं आहे तर ते नुसतं कुठल्या तरी अशा पडीक हॉलमध्ये तुटक्या प्लास्टिकच्या खुर्च्यामध्ये मध्ये मध्ये शिट्टी वाजणारा आवाज असं दाखवलेलं तुम्हाला आवडेल का हो मला नाही चालणार त्यामुळे मग तु तुम्ही जे प्रोफेशनलिझम म्हणतात त्याच्यात मी दरवर्षी माझ्या पदरचे पैसे घालतो मी कार्यक्रम करतो ते फुकट करतो त्यातनं येणारे पैसे पुन्हा आय सी एम एमध्ये जातात आता हे तुम्हाला जे काय सांगतो आहे वर्कशॉप्स वगैरे ह्या वर्कशॉप्सचे सगळे पैसे ह्या नॉन प्रॉफिट कारणाकरता जातात का तर एम के एस एममध्ये मुलं अप्लाय करतात आणि ती म्हणतात की माझं माझ्या वडिलांचं लायसन्स प्लेटचं दुकान आहे माझे वडील वॉचमन आहेत त्यांच्याकडनं पैसे घ्यायला मला लाज वाटते ते जर घेतले असते तर तुम्ही म्हणतात असं ते त्यातलं पावित्र्य कदाचित जपलं नसेल पण ह्या पद्धतीने आय सी एम ए करण्याचं कारण की ज्या पद्धतीने आपली अभिजात कला आहे ती नुसती श श्रवण मार्गाने नाही पण दृश्य मार्गाने सुद्धा राजाश राजाश्रय असलेली कला आहे होई त्यामुळे त्यावेळेला कशी असेल तुम्ही विचार करा तर त्याचं कुठेतरी एक प्रतिनिधित्व करा एक सोहळा करणं ते आय सी एम एचं प्रथम त्यातली योजना आहे आणि त्यातली दुसरी जी योजना आहे की याच्यामधनं निधी जो गोळा होतो त्याच्यामध्ये जर नफा झाला तर त्या नफ्यातनं काही मुलांना जे होतकरू आहेत त्या मुलांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना गाण्यासाठी इतर उदरनिर्वाहाचा विचार करायला लागू नये या उद्दिष्टाने आम्ही शिष्यवृत्ती देतो अगदी आत्ताच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये मी सांगतो की असं सहज माझ्या बायकोबरोबर चालत असताना विचार आला की दोन वर्ष म्हणजे तेव्हा दोन वर्ष माहीत नव्हतं पण आता हे कधी बंद होईल हे कळतच नव्हतं कारण अत्यंत तुम्ही बातमी देणाऱ्यात तुम्हालाच माहिती असेल की काय बातम्या सा सारख्या लोकांच्या समोर येत होत्या पहिल्यांदा चटकन विचार आलं की माझे माझ्या मंडळीचं होणार काय सगळ्या संगतकाठ मंडळीचं संगीत करणाऱ्या मंडळीचं तर त्यातनं आम्ही एक उप, उप उपक्रम केला त्याचं नाव आहे आर्टिस्ट अप्रिसिएशन अवॉर्ड्स आणि आयसोलेटेड येट टुगेदर असा त्याचा हॅशटॅग ठेवला त्याच्यात पुन्हा त्याच्यामध्ये आर्टिस्टना अवॉर्ड बरं का आम्ही मदत निधी वगैरे दिला नाही कारण कलाकाराला मदत करणं मला असं वाटतं की ही कन्सेप्टच चुकीची आहे तर त्याच्यामध्ये पंचवीस हजार रुपये प्रत्येकी अशी साधारण तीस लोकं आम्ही निवडली पॅन इंडिया म्हणजे दिल्ली आसाम उत्तर प्रदेश नंतर बंगाल राजस्थान गोवा ऑफकोर्स मी महाराष्ट्राचा आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं प्रतिनिधित्व जास्त होतं चेन्नई सगळ्या ठिकाणच्या चे लोकांना निवडलं लो। आणि त्यांना अवॉर्ड काय की आजवर तुम्ही आमची जी सेवा केली आहे ती ह्या काळामध्ये जेव्हा ती मिळत नाही आहे तेव्हा त्याची जास्ती किंमत कळते आम्हाला का तर हा मेसेज लोकांपर्यंत जावा आणि त्याकरता आम्ही तुम्हाला हा सन्मान देत आहोत आणि ह्या काळात जेव्हा तुम्हाला तुमचाच ऑडियन्स मिळत नाही त्या काळात आम्ही त्यांचं एक ऑनलाईन संमेलन घडवलं ऑनलाईन संमेलन घडवताना प्रामुख्याने बे एरियामध्ये पण आता त्याला काही बॉर्डर्सच नसतात त्यामुळे जगभरातनं साधारण तीन चार लाख लोकांनी हे पाच सहा महिने चाललेलं संमेलन पाहिलं तर असे काही उपक्रम आम्ही आय सी एम एथनं करतो एम के एस एम का झालं तर मी आ, मगाशी आपलं बोलणं चालू होतं तेव्हा सांगितल्याप्रमाणे मी कट्यार काळजात घुसली झाल्यानंतर पहिलं काय केलं असेल त्याच्या यशानंतर तर, तर मी सगळीकडे वर्कशॉप्स घ्यायला लागलो साधं त्याच्यामागचं उद्दिष्ट असं होतं की ज्या गाण्यांनी अवचित असा स्पर्श केला आहे पुढच्या पिढीला त्या पिढीला या गाण्याला स्पर्श करता यावा म्हणून त्यांनी एका क्लोज रूम जिथे मनोरंजन किंवा एंटरटेनमेंट किंवा ग्लॅमर असं काही नसलेलं ह्या विरहित असलेल्या पावित्र्य असलेल्या ठिकाणी येऊन फक्त शांतपणे त्या गाण्याच्या सान्निध्यात राहावं आणि त्याला इतका जोर पकडला की मी जिथे जिथे जायचो आता ते सोशल मीडियामुळे कुठे चाललो आहे कुठे कार्यक्रम आहे हे, हे लोकांना कळतं तर तिथे इथे वर्कशॉप घ्या ना असं लोकं स्वतःहूनच विचारायला लागली बरं ज्या ज्या ठिकाणी मला शक्य होतं म्हणजे एक दिवस आधी जाता येईल किंवा एक दिवस थांबता येईल अशा सगळ्या ठिकाणी मी वर्कशॉप्स केली भारतामध्ये अनेक ठिकाणी वर्कशॉप्स केले आहेत भारताच्या बाहेर पण अनेक ठिकाणी वर्कशॉप्स केले आहेत युरोपमध्ये केलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये केलं आहे कॅनडामध्ये केलं आहे अमेरिकेमध्ये केलं आहे अनेक ठिकाणी वर्कशॉप्स केले आहेत तर ते वर्कशॉप्स केल्यानंतर पॅन्डेमिकमध्ये जसं सर तुमचं गाणं कधी होणार याच्याचबरोबर सर वर्कशॉप कधी होईल असं झालं तर मी एक वर्कशॉप घेतलं ऑगस्टमध्ये मला आठवतंय आणि त्या वर्क वर्कशॉपला एवढा प्रतिसाद आला बरं अजून एक मी तुम्हाला मगाचाच जो मी पॉईंट होता तो पुढे घेऊन जायचा मला काय ते फक्त अर्थार्जन करण्यासाठी ते साधन आहे असं वाटत नव्हतं मी ॲक्च्युली याच्यावरती एक पूर्ण टॉक दिला आहे त्या काळामध्ये ना लोकांना आपतांचीच संगत नव्हती कारण ती कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये होती हो, किंवा हे हॉस्पिटलमध्ये होते तर जर संगीतसोबत होऊ शकलं त्यांना तर मला माहिती आहे संगीताचा मला फायदा काय होतो मी तो फायदा मी जेव्हा गात असताना माझ्या श्रोत्यांच्या डोळ्यामध्ये पाहतो त्यामुळे तो जर फायदा झाला तर आत्ताच्या काळामध्ये त्याची गरज आहे बरं टेक्नॉलॉजी ॲडॉप्शन सगळ्यात जास्ती आत्ता होतं कारण आता, का आता पर्याय नाही त्यामुळे अगदी चार पाच वर्षाच्या मुलांपासून सगळे ऑनलाईन सगळ्या गोष्टी करत होतो त्यामुळे टेक्नॉलॉजी अडॉप अड़ा ॲडॉप्शनसुद्धा अड़ा खूप होतं तर हा जो मी वर्कशॉप घेतला मला फक्त एक त्याच्यामध्ये गोष्ट पाहिजे होती की ते जे चैतन्य असतं ना ते ह्या मीडियामधनं मिळते का आणि मी डोळे बंद करून जे नेहमी वर्कशॉप्समध्ये करायला होतो ते करत होतो आणि तुम्ही तुम्हाला विशेष वाटेल की ती मुलं किंवा ती तरुण किंवा प्रौढ मंडळी डोळे मिटून गात असताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य उमटत होतं त्या हास्याने मला सांगितलं की, की हे मीडियम वर्क होतं आहे आत्ता तर त्याच्यानंतर ते म्हणले सर वर्कशॉप्स नुसती पुरत नाही तुम्ही आम्हाला शिकवाल का तर आता अर्थातच मला सगळ्यांना शिकवणं शक्य नाही पण मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला होमवर्क देतो आजच्या वर्कशॉपनंतर जर तुम्ही होमवर्क सगळ्यांनी पाठवलं तर मी करेन विचार आणि एका आठवड्याभरामध्ये आली की सगळ्यांची धडाधड होमवर्क झाली मग मला असं लक्षात आलं की महे जी गोष्ट आपण योजण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यात व्हॅल्यू आहे मग त्याच्यानंतर त्याचा विस्तार करताना आता माझं टेक्नॉलॉजीचं बॅकग्राऊंड आहे माझ्या पत्नीचं पण टेक्नॉलॉजीचं बॅकग्राऊंड आहे त्यामुळे तो प्लॅटफॉर्म कसावा असावा मेसेजिंग कसं असावं एज्युकेशनल फॉर्मॅट कसा असावा मग त्याच्यातलं होमवर्क किंवा असेसमेंट कशी करावी वीकली अपडेट्स कसे करावे या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार केला आणि आता जगभरामध्ये एम के एस एमचे स्टुडंट्स आहेत मी कुठेही अगदी म्हणजे कॅनडाला गेलो होतो तेव्हा पण काही मंडळी भेटली काल मंगलोरला गेलो होतो तेव्हा काही मंडळी भेटली खूप बरं वाटतं बरं वाटतं का तर एक आपण ज्योत पेटवाय मी काही फार मोठा कोणी नाही मला माहिती आहे पण जी प्रामाणिकपणे मी ज्योत पेटवायचा प्रयत्न करतो आहे ना त्या आज जितक्या ज्योती मला पेटवता येतील त्या ज्योती पुन्हा पुढच्या ज्योतिपीठ होतील आणि त्या पद्धतीने या शास्त्रीय संगीताचा प्रकाश सर्वत्र दरवाढ आमची मुलाखत सुरू करण्यापूर्वी मला महेश यांनी जाणीवपूर्वक सांगितलं की मला एक प्रश्न विचारा त्याने एक उदाहरण दिलं होतं एका आर्टिस्टचं की तो आणि त्याच्यापुढचं सुद्धा आता जायला आले yeah. म्हणजे जगाचाच निरोप घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे कलेचं महत्त्व आणि वारशाचं महत्त्व या अनुषंगाने ते म्हणाले की मला हा प्रश्न जरूर विचारा सो मी तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे या मुलाखतीच्या yeah. शेवटी yeah. ते तुमचं उदाहरण yeah. मला उदाहरण हे द्यायचं काय दोन गोष्टी सांगतो मग न सांगितलेला किस्सा तुम्हाला सांगतो जी पाखरं असतात ना मायग्रेट करत असतात फुलपाखरू तर त्यांचा लाईफस्पॅन जो असतो तो त्यांच्या मायग्रेशन डेस्टिनेशनपेक्षा खूप छोटा असतो खूपच छोटा असतो पण निसर्गाची किमाया बघा जेनेटिकली ते मॅप्स पुढच्या त्यांच्या पिढीत ट्रान्सफर केले जातात जी पहिली पाखरं असतात ती जातात पुढची पाखरं आतमधनं त्यांना माहिती असतं कुठे जायचं आहे ती पण जातात त्याच्या पुढची जातात त्याच्या पुढची जातात जाता, आणि कुठलं तरी एक पिढी त्यांना जिथे मायग्रेट व्हायचं असतं तिथे पोचतं बघा आता तुम्हाला मगाशी मी जे उदाहरण देत होतं ते एक गावडी नावाचे आर्किटेक्ट आहेत स्पॅनिश आर्किटेक्ट आहेत स्पेनमधले बार्सलोनामध्ये त्यांचं एक सग्रादा फमिलिया नावाचं एक चर्च बांधलं आहे त्यांनी म्हणजे चर्च जरी असलं तरी ते म्युझियमच आहे म्हणजे इतकं विलक्षण आणि वेगळं आर्किटेक्चर मी कुठे पाहिलेलं नाही आणि मी मला फिरायची खूप आवड आहे त्यामुळे मी भरपूर फिरलो आहे इतकं विलक्षण काही कधी बघितलेलं नाही तर त्याची ती टूर देतात तर ते टूर देत असताना त्या ज्या गृहस्थांनी टूर दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की गावडींना माहिती होतं की हे आपल्या आयुष्याच्या कालखंडामध्ये संपणारं काम नाही आहे त्यामुळे त्यांनी तेव्हाच ॲप्रेंटिसना त्याचं एक ब्लू प्रिंट तयार करून ठेवायला सांगितली जेणेकरून जर त्यांच्या हाती पण हे काम संपलं नाही तर त्या ब्लूप्रिंटमधनं पूर्ण ते चर्चचं बांधकाम होऊन त्यांच्या मनातलं जे काय आहे आणि मला सांगा ह्या स्वप्नापेक्षा मोठं स्वप्न कुठलं मग त्याची तुम्हाला पोचपावटी द्यायला तुम्ही हयातच नसणार आहात असं मी काहीतरी करेन की ज्याच्यातनं ते चिरकाल आपल्या पुढच्या ह्या सगळ्या जनमानसाला चिरंतन असा आनंद देत राहील मला असं वाटतं की माझं जे ध्येय आहे तर ह्या गावडींसारखंच आहे मला माहिती आहे ही परंपरा जी आहे ती अनेक हजार वर्षांची आहे देवाच्या कृपेने ती अजून अनेक हजार वर्षं चालेल पण ती चालण्याकरता नुसतंच ती चालेल म्हणून आपण त्यातलं एक नुसता प्रेक्षक किंवा श्रोता होणं मला जमत नाही कुठेही जर मला सिस्टमॅटिक प्रॉब्लेम दिसला तर मला तो आयडेंटिफाय करून माझ्या पद्धतीने फिक्स करावा असं वाटतं तर आता ह्या एम के एस एममधनं मी जसं सांगितलं तसं आता बिगिनर्स बॅचेस इंटरमिजिएट बॅचेस आहेत ते माझे माझ्याकडे दहा बारा वर्ष शिकलेली मुलं शिकवत आहेत आता ठाऊक पाच दहा वर्षानंतर त्यातली शिकणारी मुलं पुढच्या लोकांना शिकवतील आणि ह्याच्यातला उद्देश असा आहे की मी काही फार सगळे परफॉर्मर्स त्यातनं येतील असेच नाही काही लोकं आहेत ती तुम्ही पुढच्या काही वर्षात पाहाल त्यांना पण ह्याच्यातलं माफक अशीच अपेक्षा आहे की जे रसिक श्रोते आहेत ते दर्दी असतील ते दर आठवड्याला oh. त्यांच्या त्यांच्या घरी बसून तंबोऱ्याबरोबर काहीतरी साधना करत असलेले त्यामुळे अगदीच काहीतरी वेगळं शी ऐकण्यासाठी नुसत्याच त्या, त्या तुम्ही म्हणत होता त्या oh. परफॉर्मर्स आणि प्रोफेशनलिझमला भुलणारी मंडळी नाही आहेत ती मंडळी असतील ना की जसं म्हणतात की यू डिझर्व्ह द गव्हर्मेंट दॅट यू आर त्याच प्र पद्धतीने द आर्ट डिजर्व्स म्हणजे आर्ट काय असावे ऑडियन्स ठरवत तर ऑडियन्स जर तुम्ही सक्षम करत करत गेलात तर नाईलाजा नाही का हवी म्हणा मला असं वाटतं की सगळ्या कलाकारांना तुम त्यां त्यांना त्या पद्धतीनं परफॉर्म करायला लागेल स्वप्न आहे माझ्या ह्यातीत होईल का नाही मला माहीत नाही पण आशा करतो की तुम्ही गेल्यानंतर तरी होईल असं आपण कशाला विचार करा महेश काळे यांचं स्वप्न त्यांच्या हयातीत त्यांना पूर्ण झालेलं बघता येवो हो। आणि नुसतं तितकंच नाहीत त्यांचे डिसायपल्स त्यांचे शिष्योत्तम हे पुढे जाऊन कर्तृत्व गाजवता हेही त्यांना बघायला मिळव अजूनही लहानच आहेत महेश काळे महेश काळे तुम्ही कॉम्प्लेक्स देऊ नका तुम्ही खूप लहान आहात म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणतोय तुम्हाला खूप आयुष्य बघायचं आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद द्यायचा आहे तुम्हाला मुलाखतीच्या शेवटाला आपण आलेलो आहोत आणि सगळी तशी शब्दबंबाळच झालेली कारण शेवटी मुलाखतीचा हा कार्यक्रम आहे पण म्हणजे हे फारच असुर सारखं वागणं ठरेल की महेश काय माझ्यासमोर आहेत आणि मी त्यांना गायला सांगतच नाही विनंती पण करत नाही त्यामुळे एक तेवढं पाहिजेच तर त्यासाठी महेश मी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी मी आत्ता आपण ज्या बोलण्याच्या ओघामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ते कुठेतरी दर्शवणारं शब्द आहेत पाडगावकरांचे पुलंची चाले आणि अर्थातच माझ्या गुरुजींनी गायलेलं गाणं आहे व्यथासो आनंद असू दे प्रकाश किंवा दे वाट दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जाणी गात पुढे मज जाणे माझे जीवन गाणी ए वाह वाह म्हणजे असं कोणाला वाटणार नाही की एवढी छान मुलाखत झाल्यानंतर त्यांच्याबरोबर तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला जाते तिथे मी पण येतो पण शेवटी आपल्याला कुठेतरी एक थांबावं लागतंच त्यानुसार मी आहे इथे पण मला असं वाटतं की अशी मुलाखत पहिल्यांदा झाली असावी कारण नेहमीच्या तुमचा प्रवास कसा झाला तुमच्यावरचे प्रभाव परंपरा बंदिशी मग घराणी आणि हे सगळे प्रश्न विचारले गेलेले आहेत पण या मुलाखतीचा हेतूच असा होता की महेश काळे यांच्या निमित्तानं संगीत क्षेत्रात त्यातली व्यावसायिकता आजचा काळ आणि संदर्भहीन न होता संदर्भ ठेवत पुढे घेऊन जायचं आहे या काळाला त्यासाठी काय करतायत महेश काळे ते आपण जाणून घेतलं महेशजी तुम्ही मी पुन्हा म्हणालो तसं तुम्ही तुमच्या या अतिशय व्यस्त शेड्यूलमधून कार्यक्रम पत्रिकेतून वेळ काढून आम्हाला वेळ दिला साम टी व्हीला आणि आमच्या या कार्यक्रमाला त्यासाठी आभार आणि यासोबतच सकाळ माध्यम समूह गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित या ग्लोबल महाराष्ट्राच्या महेश काळे स्पेशल खास कार्यक्रमाच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूयात पाहत राहा साम टी व्ही